विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वासुदेव शाश्वत अभियान वसई निर्मित। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सदा सर्वदा योग तू जागरावा मुनि हित वांचा पदे भाव गावा गुरुचा प्रसादे मना बोध वावा नमस्कार माझा सद्गुरु वासुदेव। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त साक्षात दत्त प्रभु अवतार घेण्यासाठी पिठापूर नगरीमध्ये आलेले आहेत। गेल्या निरूपणामध्ये आपण ऐकलं तर श्रीमतीचा भाव जो आहे त्या भावाला अनुसरून त्यांनी आशीर्वाद त्यांना दिलेला आहे। संतुष्ट होत की मी तुझ्या पोटी जन्म घेईन आणि आपलं खरं स्वरूप जे त्रैमूर्ती स्वरूप जे त्यांचं जे स्वरूप जे आहे ते दाखवलेलं आहे साक्षात दत्तप्रभूंनी। सांगायचं कारण की ज्या वेळेला भगवंताला असं वाटत की आपण अवतार घ्यावा त्यावेळी जे स्वधर्मावर प्रेम करून आचरण करणार असं जे घराणं असत त्या घराण्यामध्ये अवतार घेतात। त्याप्रमाणे पिठापूर नगरीच सुमती आणि आपण राजा हे घर त्यांनी स्वीकारलं आणि त्याने ते दीक्षेसाठी आलेले आणि त्या सुमतीला आशीर्वाद दिल्यानंतर तिच्या घरामध्ये साक्षात दत्तप्रभू प्रगट झालेले आहेत, अवतारित झालेले आहेत। बालकाचं नामकरण विधी केलेला आहे आणि श्रीपाद श्री वल्लभ असं त्यांचं नाव ठेवलेलं आहे। बालपण चांगलं झालं, मुलगाचं बालपण संपत मोठा व्हायला लागला, शिक्षण सुरू झालं आणि इतका काही तो बालपणामध्ये शिकला की एकदा पाठ केलं की पुन्हा पोथीकडे बघायला लागायचं नाही। लोक चकित व्हायचे एवढ्या लहान वयामध्ये एवढे सगळं वेदादि ग्रंथ पाठ होतात। त्याचं जातक वर्तलं होतं की हा कोणतरी महापुरुष होईल। असो मुलगा मोठा झाल्यानंतर थोडा मोठा झाल्यानंतर पहिल्यांदा बालविवाह करायची इच्छा, त्यावेळेला बालविवाह होत होते। आमच्या पिताश्रींना वाटलं की आता या मुलाचं लग्न करावं असा विचार मनामध्ये आला। आणखीन तो विचार श्रीपाद वल्लभांच्या इथे सांगितला गेला तेव्हा त्यांनी सांगितलं आणि आठवण करून दिली आईला की मी तुम्हाला त्यावेळी सांगितलं होतं की मी कोण आहे, माझी वैराग्य हीच पत्नी आहे, मी काय लग्न वगैरे करणार नाही। आता माझं मी जो संपूर्ण भारतभर देशभर भ्रमण करून भक्तांचा उद्धार करायला किंवा ज्ञानदान करण्यासाठी मी निघणार आहे असं वर्तवल्यानंतर माता रडायला लागली की मी वरदान मागून घेतलं होतं पण ही ती दोन मुलं जी आहेत एक आंधळा आहे आणि एक पांगळा आहे, मग आता आमचं पुढे म्हातारपण कसं काय जाणार। श्रीपाद श्री वल्लभाने म्हणजे त्या बालकाने त्या मुलांकडे बघितलं आणि वरदस्त ठेवला। जो आंधळा होता त्याला दिसायला लागला आणि जो पांगळा होता तो चालायला लागला। आता तर म्हणाले खुश आहेस ना, आता तुझे हे दोघं सांभाळ करतील आणि माझी पूर्ण दृष्टी तुझ्या घराण्यावर आहे असं सांगून पहिलं जे स्वरूप आपला तिला भिक्षा मागायला आलेलं असताना ते स्वरूप दाखवलं होतं त्रैमूर्ती स्वरूप हे त्यांना दर्शन दिलं आणि निघालेले आहे। पिठापूर नगरीतून श्रीपाद श्री वल्लभ हे ब्रह्मचारी जे निघाले फिरत 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 काशी यात्रेला गेले, बद्रीनाथ केलं, सर्व केलं आणि गोकर्ण क्षेत्री येऊन हे थांबलेले आहे। आशीर्वाद देत या काशीपुरा जाऊन या भद्राश्रम पाहून या श्रीपाद ये गोकर्णासी। श्रीपाद श्री वल्लभ हे गोकर्ण क्षेत्री येऊन राहिलेले आहेत आणि इथे स्वामी महाराजांनी पाचवा अध्याय संपवलेला आहे। श्रीपाद अवतार कथनम नाम असं हा अध्याय इथे फक्त सात ओव्या महाराजांनी घेतलेल्या या अध्यायामध्ये आणि संपूर्ण अध्याय संपवलेला आहे। मूळ चरित्र गुरुचरित्र ग्रंथामध्ये 78 ओव्या आहेत आणि सात ओव्यामध्ये सार सांगितलेला आहे।
नामधारकाला पुन्हा प्रश्न पडतो की हे जगतपालक परमात्मा सर्व जागा सोडून गोकर्ण क्षेत्री देऊन का राहिले, असं सिद्ध स्वामींना त्याने प्रश्न विचारले. कथेमध्ये लक्ष असल्यानंतर मनामध्ये प्रश्न उद्भवतात, काय सांगतो समोरचा, आल्यानंतर हे प्रश्न का बरे आहेत, आतून काय, याच्या पुढे काय झालं. एवढा जगतपालक परमात्मा ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप श्रीपाद श्री वल्लभ एवढं सगळ्या जागा सोडून गोकर्ण क्षेत्रीच का आला. सिद्ध स्वामी म्हणाले, छान प्रश्न विचारले, तुला याच्याबद्दलची कथा सांगतो. ऐक, कथा अशी परसुन नामधारक करी प्रश्न, मने सर्व क्षेत्र त्याजून गोकर्ण क्षेत्री का. तुला माहिती आहे की रावण, रावण हा दैत्य होता खरा, पण वैदिक ब्राह्मण होता, सर्व ज्ञान प्राप्त होतो त्याला, पण त्याची जी वृत्ती होती ही राक्षसी होती, म्हणून त्याला राक्षस म्हणतात. मानव देहामध्ये येऊन सुद्धा राक्षसी वृत्ती नाराने माणसं अजून दिसतात, ते सगळे रावण. दशग्रंथी नऊ ग्रह ना आपल्या गादी खाली ठेवायची ताकद, एवढा बलवान, म्हणजे की तो त्याची श्रद्धा एवढी की शंकराला सुद्धा त्याने वश करून घेतलं. हा कथा बघायचा येतो. हा जो रावण जो आहे ना, हा मातृ. एक दिवस घरामध्येच फिरत असताना त्याची आई मातीच लिंग बनवते, शिवलिंग तयार करते आणि पूजन करते. अगं मी भुवनाधिपती, तुझा मुलगा एवढा मोठा, आणखी ना तू हे मातीच शिवलिंग करते, तू मला सांग ना काय पाहिजे तुला. हिऱ्या मोत्यांचं माणक्यांचं तुला मी शिवलिंग बनवून देईन, बाहेर मागून तर बघ. बरं आई म्हणजे तू कशासाठी करतेस, मनोत्तर मला कैलासनाथांच्या सानिध्यात राहायला हवं. किती ग वेळी तू म्हणाली अशी काय पूजा करून आणि हे करून काय, मी तुला साक्षात शिवलिंगच आणून देतो. आणि असा तिचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि कैलासावर जायला हा रावण जो आहे मातृप्रेमी हा निघालेला आहे. जेव्हा कैलास पर्वतावर आला तेव्हा आमचे शंभूनाथ ध्यानात बसलेले होते. आता यांनी काय केलं, शंभूनाथालाच उचलून घेऊन जावे म्हणून तो काय कैलास पर्वत होता तो त्यांनी घेतला आणि उतरायला सुरुवात केली. इकडे कैलास पर्वत हादरायला लागला. हादरायला आल्यानंतर पार्वती म्हणाली, हे काय होतंय, धरणीकंप होतोय की काय होतोय. आणि नाथाला तिने उठवलं, बघा 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 हे काय चाललंय. शंभूनाथ जागे झाले, म्हणतात काही नाही माझा एक भक्त खेळतोय. अरे हे खेळतोय कसलं, आम्हाला भीती वाटते. आणि शंकराने एक हात असा खाली ठेवला आणि दाबल्यानंतर रावण खाली चेपला गेला. आता चेपला गेल्यानंतर लगेच हा त्याची स्तुती करू लागला. भोलानाथ जो आहे ना, एक बिल्वपत्र अक्षता तुम्ही त्याच्यावर व्हायलात की खुश. ह्याने स्तुती केल्याबरोबर शंकर भगवान खुश झाले, स्तुती करायला लागला की नाथनाथ मी तुमचा भक्त असून तुम्ही मला असे दाबता काय, माझं पहिला विचारून तर घ्या मी काय कशासाठी आलो होतो काय नाही ते. आणि हात उचलल्यानंतर राग रागिणी घ्यायला लागली. आपली जे काही 10 तोंड होती ते कापून काढून त्याची त्याने तंबोरा तयार केला, विणा तयार केला आणि राग रागिणी घ्यायला लागल्या. आणि मग काय शंकर भगवान ढोलू लागले, हा हा हा. त्याच्या गाण्याने सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या विद्यांमध्ये निष्कांत असा शिकलेला असा ब्राह्मण होता, तसा ग्रंथी ब्राह्मण. आणि हा राग रागिणी गाऊ लागला त्या तिथे, शंकर भगवान खुश झाले. आता इथे सप्त स्वरामध्ये गातोय, शंकर भगवान खुश झालेत. आणि शिव त्या गाण्याशी भुलून ये तयापासी आत्मलिंग देऊन त्यासी म्हणे होशी तूच. आता एवढं सर्व झाल्यानंतर शंकर भगवान आले आणि त्याला विचारलं, तू काय आला होतास, कशासाठी आला होता. आणि मग आपल्या आईने सर्व सांगितलं की माझी आई हे तुमची रोज पूजा अशा करते, तर मला असं वाटलं की तुम्हाला मी तुला कैलासपतीच होता, तुला तुम्ही काही लिंग जे आहे ते मी तुला आणून देतो, तुला रोज पूजन कर. शंकर भगवानही रोज पूजा कर, माझा मी तुला आत्मलिंग देतो. आणि शंकर भगवानाने
त्याला आत्मलिंग दिलं आणि सांगितलं ह्याचं तू पूजन कर, तू लंका आहे ना, ही लंका तुझी कैलास गुण होईल, कैलास। पण एक सांगतो, इतना घेऊन जाताना कुणीकडे ही खामी ठेवायचं नाही। इथून तू निघाला असं तुझ्या तिथे जायचं, त्याचे पूजन करायचं, तुम्हाला माझा वरदान आहे जा। मुलाकडे दिलेलं प्रसन्न झाले आणि आपलं आत्मलिंग रावणाला दान केलं। ही गोष्ट त्रैलोक्यात पसरली, सगळे देवादि देव इंद्रादि देव घाबरले। आताच त्यांनी संपूर्ण राष्ट्रावर आधिपत्य केलंय आणि त्याच्यामुळे तुम्ही त्याला आत्मलिंग दिलं, मग काय विचारू नका। सगळे इंद्रादि देव घाबरले, म्हणाले की आमच्या राज्य राज्य आहे, आम्ही इंद्रामुळे काही करू शकत नाही, मग तुम्ही त्याला काय केलं? बरोबर। आणि मग ब्रह्मदेवाच्या इथे आले, सगळ्यांचं त्या तिथे सभा झाली आणि नारद मुनींना बोलून घेतलं, म्हणाले की नारद मुनी तुम्हाला मी कार्यावर पाठवतोय, काय करा की आत्ताच रावण ह्या इथून आत्मलिंग घेऊन गेलाय, त्याला थोडा वेळ थांबून घ्या आणि वेळ काढायचा कसा तो बघा। हरिदास बुवांना वेळ काढायचं कसं माहिती असतं कथाभाग सांगून, काय वेळेचं जर लिमिट त्यांना दिलं नाही तर ते दोन दोन तास बोलत बसतात। हो, त्याला कथा रंगवायची कशी माहिती, पण वेळेचं असेल तर त्याला लवकर वेळेत सुद्धा ते कथाभाग आठवून घेतात। सांगायचं कारण की तुम्ही जा आणि इकडे गजाननाला काम दिलं, विघ्न आडत्या गजाननाला की तो जातोय, त्याच्यामध्ये विघ्न निर्माण कर आणि त्यांचं जे काय आम्ही जे काय दिलेलं आहे ते आत्मलिंग त्यांच्याकडनं काढून घे। नारद मुनी निघाले। संध्याकाळची वेळ, विष्णूने आपलं सुदर्शन चक्र दाखवलं आणि संध्याकाळ निर्माण केली। त्रिकाळ संध्या करणारा हा संध्याकाळ होती असं वाटलं। आभास झाल्यानंतर गोकर्ण क्षेत्र जे आत्ताच आहे त्या समुद्र किनाऱ्यावर रावण खाली उतरला। आणखीन बघायला लागला इकडे तिकडे की हे आत्मलिंग काय करू, तेवढ्यात एक भटू रूपामध्ये मुलगा त्याला दिसला। त्या भटूला बोलून घेतलं, इकडे या, जरा माझं एक काम कराल का? पहिल्यांदा तुमचं नाव काय? तो गणेश पंत। तुम्हाला वडिलांचं नाव काय? तुमचं शंभूनाथ। तर आईचं नाव काय? उमा। अरे वा, सगळी देवांची नाव ठेवलेत तुम्ही, काय हरकत नाही। बरं, एक माझं काम कर, माझं जर काम केलंच ना तर तुला लंकेमध्ये पाहिजे ते मी दे। मला नको बाय लंका, मी निघालो, मला नाही, लंकेमध्ये रावणांचं राज्य आहे, मला काही नको। अरे काय काय हरकत नाही, मी तुला कसा काय त्रास दिला नाही, मला एक काम कर, मला संध्या करायची, हे जे काय हातामध्ये आहे ते तुला घेऊन उभा राहा। पण मला मग काय द्याल बाबा, मला आत्ता खायला काहीतरी पाहिजे। वेळ काढायचा होता, आणखीन त्याला तिथे लक्ष केंद्रित दुसरी वेळ करायचं होतं। म्हणाला की लगेच मी आलो घेऊन, बघा मला जड झालं किंवा मला सामान होणार मी लगेच ठेवून देईन, मी आलो लगेच गेलो आणि आलो अर्धे देतो आणि येतो पण। आणि हा जो रावण जो आहे हा संध्या वंदनासाठी त्या तिथे गेलेला आहे। त्याने एक अर्धे सोडलं, एखादा वेळा म्हणाले लवकर या, माझा हात दुखतोय, दुसऱ्या वेळेवर म्हणलं लवकर या, आणि तिसऱ्या वेळी त्याने अर्धे देता येतात, त्याने ते लिंग तिथे खाली ठेवलं। लिंग खाली ठेवल्याबरोबर तिकडनं तो धावत आला, कारण ह्याला सांगितलं होतं की तू ज्या तिथे ठेवशील तिथे ते लिंग स्थापन होईल। मग ते लिंगाला त्यांनी उचलून उठून काढण्यासाठी प्रयत्न केला, पण ते काय निघालं नाही। शेवटी त्यांनी गणपतीला ठोशा मारला की मी तुला हे काय केलं, म्हणजे तू कोण आहेस, मला कळलं नाही, तू फसवायस। रावणाने त्याला मारलं। म्हणून आज गोकर्ण क्षेत्र जर तुम्ही जर गेलात तर त्या तिथे गणपती उभा आहे आणि त्याला ठोशा मारला म्हणून त्याप्रमाणे मूर्तीचा इथे असं दाखवलेलं आहे, उभी आहे मूर्तीचा तिथे। आणि त्याने ते पिळून काढून सुद्धा निघू नाही शकलं, म्हणून ते गायीच्या आकाराप्रमाणे लिंग झालं। म्हणून ते जे गायीचं कानाचा आकार आहे, गायीचा कानाचा आकार आहे गोकर्ण क्षेत्र, गायीचे जे कान आहे त्याप्रमाणे ते पिळले आणि त्यामुळे त्या क्षेत्राला त्या लिंगाला गोकर्ण क्षेत्र असं नाव पडलं। ते जे तीर्थक्षेत्र जे आहे असं हे महाशिंभूंचं स्वयंभू स्थान गोकर्ण क्षेत्र ते आहे। म्हणून श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज ह्या इथे गेले आणि 3 वर्ष त्या इथे राहिले। आजही गोकर्ण क्षेत्री श्रीपाद श्री वल्लभ ज्या ठिकाणी बसायचे ती जागा त्या तिथे आहे। सांगायचं कारण की सिद्ध स्वामींनी त्याला सांगितलं की असं हे पुण्य क्षेत्र आहे, म्हणून श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज ह्या इथे आले। सिद्धू स्वामी त्याला सांगायला लागले की ह्या स्थानाचा महिमा काय, मी तुला सांगतो, मला एक कथा आठवली की मी तुला सांगतो। मिथिला नगरीचा राजा
मित्रसो राजाची एक तुला मी कथा सांग. एक दिवस मित्रसो जो राजा जो आहे हा शिकारीसाठी म्हणून बाहेर आणि बाहेर गेलेला असताना एका राक्षसाला त्याने मारले बाण आणि तो त्या तिथे विभळत पडून राहिला. पूर्ण काही मेला नाही आणि आपल्या घरी आहे. त्या जो काही राक्षस जो त्या तिथे विभळत पडला होता त्याचा भाऊ त्या तिथे आला आणि त्याला विचारलं हे कसं काय झालं, तुम्हाला मिथिला का नगरी त्या राजा ह्या इथे आला होता आणि त्याने माझी ही अशी दशा केलेली आहे, त्या त्याचा तू सूर गो. मग तो जो राक्षसाचा भाऊ आहे हा मिथिला नगरीचा मित्र असं राजाचा आहे त्याच्याकडे काहीतरी कारण काढून त्याला आपल्या कामामध्ये वश करून त्याच्याकडे कामाला येऊन राहिला. एक दिवस असं घडलं की या मिथिला नगरीचा राजा मित्र असं राजाच्या इथे वसिष्ठादी ऋषी म्हणून त्याच्याकडे आले. आजचा दिवस जो आहे हा श्राद्ध कर्मासाठी आल्यात, बरं झालं आमच्या घरामध्ये श्राद्ध कर्म आहे त्या तुम्ही ते घाऊन घ्या आणि असे आपण म्हणल्यात आनंद वाटला. आणि हे जे ऋषी मुनी जे आलेले आहेत वशिष्ठादी सर्व ऋषी मुनी जे आलेले आहेत हे नेहमीप्रमाणे आल्यानंतर जेवायला बसल्याने किती त्यांनी बघितलं नाही हे काय राजा तू आम्हाला नरमाऊस जेवायला घालतोयस, हे काय बरोबर नाही म्हणजे आम्हाला असं काय. आणि राजाला शाप द्यायला निघाले काय की तू आम्हाला जेवण घेतलंस म्हणून तू ब्रह्मराक्षस होशील. मग म्हणतात की आमच्याकडनं झालेलं नाहीये की मी हे मुद्दा म्हणून केलेलं नाहीये. त्याची जी पत्नी आहे ती म्हणाली की असं आमच्याकडनं कसं करेल आम्ही तुम्हाला बोलवलं असताना. मग वशिष्ठादी ऋषी जे आहेत हे अंतर्ज्ञानाने बघतात की म्हणाले नाही तू शिकारीला गेला होतास त्यावेळेला तू कुठल्या राक्षसाला मारलं होतंस, म्हणाला हो तो विवळत पडलेला असताना तू तिथं मी निघून आलो. मग त्याने आपल्या भावाला तुझ्याकडे सूड घेण्यासाठी पाठवलेलं आणि तो तुझ्या इथे कामाला होता आणि त्यानेच जाऊन तुझ्या नावाने तिथे सांगितलं की तू नरमाऊस करून जा, त्यामुळे तुला जो आहे हे तुझ्याकडनं कृत्य घडलेलं नाही. त्याला तुला असा पुन्हा असा वर देतो की तुला हे जे काय शाप दिला आहे तो 12 वर्षापर्यंत तुला राहील. हा कथाभाग सिद्ध स्वामी नामधारकाला सांगताय या मित्रासह राजाचं पुढे काय झालं. त्याला वरदान मिळालं त्याप्रमाणे त्याला कुणाकुणाची भेट झाली ह्याचं जे निरूपण आहे हे आपण पुढल्या निरूपणामध्ये ऐकूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.